हळदी लोणचं औषधी गुणकारी खोकला सर्दी तापामध्ये उपयुक्त चवीला अप्रतिम वर्षभर टिकतं। आणि आज आपण बघणार आहोत ते कसं बनवायचं। त्याच्यामध्ये थोडी आंबे हळद घातले, आंबे हळद पण औषधी आहे, थोडी कडवट असल्यामुळे थोड्या प्रमाणात आपण ती वापरून लोणचं केलेलं आहे। आणि आंबे हळदीची त्याच्यामध्ये कैरीसारखी चव येते। ओल्या हळदीचं लोणचं बघतो आहोत आपण। त्याच्यासाठी मी साधारण अर्धा किलो ओली हळद बारीक तुकडे करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये मी पाव किलो आंबे हळद घालणार आहे। आंबे हळदीने औषधी आहे, दोन्ही हळदी औषधी आहेत। आंबे हळद जरा खोकल्यासाठी या तापासाठी वगैरे खूप चांगली आहे आणि आंबे हळदीला आंब्यासारखी कैरीसारखी एक टेस्ट असते आणि त्याची तीच हळद आणि कैरी म्हणून तिला आंबे हळद म्हणतात आणि त्याची ती चव आहे। त्याच्यासाठी अर्धा किलो पिवळी हळद, पाव किलो आंबे हळद, गूळ साधारण एक मोठा खडा घेतला आहे, जाडे मीठ घेतलं आहे दोन टेबलस्पून, एक हिंग घेतला आहे 10 ग्रॅम स्ट्रॉंगवाला, काळी मिरी घेतली आहे 1 टेबलस्पून, 2 टेबलस्पून मेथी दाणे घेतले आहेत, हे सगळं भाजून घेणार आहे आणि काळं मीठ घेतलं आहे 2 टेबलस्पून। त्याच्यासाठी आता 1/4 कप मी लाल तिखट घेतलं आहे, तिखट किती तुम्हाला हवं त्या आवडीप्रमाणे घ्या। 1/3 कप मी मेथी दाणा घेतला आहे, त्याच्यातला अर्धा भाजून पावडर करून घेणार आहे, अर्धा मी अख्खा घालणार आहे आणि साधारण 1 कपाला थोडं कमी लिंबूचा रस घेतला आहे, म्हणजे 1/4 कप लिंबू रस घेतला आहे। तर आता आपण कृती करायला घेऊया। एकीकडे गॅसवर मी पॅन ठेवलं आहे, पॅन चांगला तापलं आहे, सगळं आपण परतून घेणार आहे गरम करून आणि मिक्सरला त्याची पावडर घेणार आहे। मेथी 1-2 मिनिटं लालसर झाली की आपण बाकीचं साहित्य टाकणार आहे, काळी मिरी, हिंग, मॉइश्चर त्याच्यामध्ये राहू नये म्हणून आपण फक्त गरम करून घेणार आहे कारण लोणचं खराब होऊ शकतं ओलसर असेल तर। अर्धी डाळ घेतली आणि अर्धी मी अख्खी घालण्यासाठी ठेवली आहे, अख्खीवाली जी ठेवणार आहे ना ती पण मी तव्यामध्ये परतून देणार आहे। मीठ, काळं मीठ हे सगळं परतून घ्यायचं आहे। त्याच्यात तुम्ही बडीशेप हवी तर आवडत असेल तर घालू शकता, त्याची एक चव चांगली येते लोणच्याला। जिरं पण घालतात, ओवा घालतात, आपण थोडा ओवा घालूया, एक साधारण 1 टीस्पून फ्लेवरसाठी। आपलं कलंजी राहिलं आहे त्याचा एक टेस्ट चांगली येते, 1 टेबलस्पून कलंजी। आणि मी ना बडीशेप वापरणार आहे, मला आवडतो बडीशेप, बडीशेपचा स्वाद तुम्ही ऑप्शनल आहे, 1 टेबलस्पून बडीशेप बस। आता हे छान परतून घ्यायचं आहे, बारीक गॅसवरच सगळं मी जस्ट गरम करणार आहे आणि गॅस बंद करून मसाला घालणार आहे। हळद नाही घालणार आहे, आपल्या ओली हळद आहे याच्यामध्ये, त्यामुळे लाल तिखट आणि गॅस बंद आणि हे मिक्सरला मी पावडर करून घेणार कोरडं। तवा गरम आहे, त्याच्यातच बाकीची मेथीची डाळ आपण जस्ट गरम करून घ्यायची, आपल्याला गूळ फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे। पावडर झाली आहे करून, गूळ आता ना मी मेल्ट नाही करत आहे, किसणीने किसून त्याच्यात ॲड करते। आता हे जरा गार झाल्याशिवाय आपण लोणच्यात मिक्स नाही करणार आहोत, कम्प्लीट गार व्हायला पाहिजे। त्याच्यानंतर तेल मी एकीकडे गरम करून थंड केलेलं आहे, अर्धं राईचं तेल आणि अर्धं रेग्युलर आपलं शेंगदाणा तेल घेतलं आहे। गूळ आहे ना किसून मी त्याच्यात मिक्स करते। आंबे हळद आहे ना थोडीच घ्यायची, कारण आंबे हळदीला ना कडवट थोडा टेस्ट असतो, नाही तर मग जास्त घेतलीत ना तर लोणचं कडू होण्याचे चान्सेस असतात। गूळ सगळं आता किसून घेऊया म्हणजे ते त्याच्यामध्ये छान मेल्ट होईल, मिक्स होईल। सगळं मिक्स करून घेऊया पहिलं,
प्लास्टिक आणि काचेची भांडी स्वच्छ धुऊन कोरडी केलेली लोणच्यासाठी वापरायची आहेत. बरणी पण स्वच्छ धुऊन कोरडी करायची आणि त्याच्यामध्ये लिंबाचा रस घालून पाहिजे तर तिला हलवून घ्या. लिंबून येतं विनेगर नाही म्हणजे लोणचं खराब होत नाही, निर्जंतुक होते. ऑइल बघा, अर्धं राई तेल आणि अर्धं शेंगदाणा तेल घेतलं आणि किती प्रमाणात ते बरणीत बसतं त्याप्रमाणे मी तेल वापरणार आहे. साधारण 1 कप तेल आहे. लिंबाचा रस एवढा घेतलाय कारण लिंबाचा रस असेल लोणच्याला चव तर येतेच पण लोणचं खराब होत नाही. नॉर्मली बाहेरच्या लोणच्यामध्ये विनेगर वापरतात, आपण विनेगर नाही वापरणार आहे म्हणून मी लिंबाचा रस थोडा जास्त घेतलाय. लिंबू घेतले असते पण लिंबू घालूनही हळदीचं लोणचं बनवता येतं, पण मला प्युअर हळदीचं बनवायचं आहे म्हणून मी लिंबाचा रस घेतला. याच्यामध्ये आपण छान साधारण हां 1 पाऊण कप लिंबाचा रस, म्हणजे 7 ते 8 लिंब मी पिळून रस काढला आहे. पहिला चांगलं मिक्स करून घेऊया. भरून 4 ते 5 दिवस आपल्याला हे मुरत ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लोणचं खायला तयार आहे. हे ताप आला, सर्दी असेल, खोकला असेल तर तुम्ही घेऊ शकता, रोजच्या जेवणात घेऊ शकता. स्पेशली हे औषधी असल्यामुळे ताप सर्दी खोकल्याला उत्तम. लोणचं हे कोणत्याही शेवटी चांगलंच नाही जास्त खाणं, पण चपातीवर असं चमचमीत लोणचं असेल तर भाजीची गरज लागत. आता मी हे बरणीत भरून मग वरून तेल सोडणार आहे. स्वच्छ धुऊन बरणी घेतली आहे आणि ते पहिलं बरणीत सगळं मी काढून घेते. नंतर वरून आपण किती लागतं त्याप्रमाणे, म्हणजे छान बुडलं पाहिजे लोणचं आपलं हे, तिथपर्यंत आपल्याला ऑइल त्याच्यामध्ये सोडायचं आहे. खूप दाबायचं नाही आहे पण प्रॉपर सेट करायचं आहे. त्याच्यामध्ये ऑइल खालपर्यंत गेलं पाहिजे. हलगत थोडस ऑइल जाण्यासाठी जागा करा. ऑइल जातं खालपर्यंत गेलं बघा. ऑइल आहे ना वर आलं पाहिजे म्हणजे लोणचं खराब होत नाही, चांगलं वर्षभर टिकतं. आपलं हळदीचं लोणचं तयार आहे. एअरटाईट बर्नीमध्ये 1 ते 3 ते 4 दिवसामध्ये ते मुरतं. खूप वेळ लागत नाही मुरायला कारण आपण बारीक चिरून सगळं केलं आहे ना किसून. हळदीचं लोणचं औषधी, गुणकारी, खोकला, सर्दी, तापामध्ये उपयुक्त, चवीला अप्रतिम,